तर लाडकी बहीणचा पहिला हप्ता हा 17 तारखेला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिंडोर इथल्या सभेत ही माहिती दिली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जुलै ऑगस्टचे पैसे राखी पौर्णिमेपूर्वी बँक खात्यामध्ये असतील असंही अजित पवारांचं म्हणणं आहे. 6000 कोटींच्या फाईलवरती कालच सही करून आलेलं आहे याचा देखील उल्लेख त्यांनी यावेळेला केला. तर लाडकी बहीण योजना चुनावी जुमला नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. काल मी 6000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय. ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत. ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा. माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल. वर्षभरामध्ये 46,000 कोटी रुपये आम्ही आमच्या मायमाऊलीच्या करता, माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला. विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे एक चुनावी जुमला आहे, हे तात्पुरतं आहे. मी मायमाऊलींनी तुम्हाला सांगतो, तुमच्या ह्या सगळ्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे तात्पुरतं नाही. महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायम पुढं 5 वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.